काय करत पाहिजे बघून घ्या. आय होप माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत. भरपूर मेहनत घेतली शूट करण्यात. मित्रांनो, मी एसयोग माडिक, तुमचा मराठी युट्यूबर. तर बरेच दिवसाने मी माझा ब्लॉग घेऊन येतोय. म्हणजे आय थिंक अगोदर एक गणपतीचा मी ब्लॉग आणलेला, तो वर्कशॉप होता, एक गोरेगावमध्येच वर्कशॉप होता. आणि तर मी उतरलो प्रभादेवीला. प्रभादेवीवरून एक ऍक्च्युली एक ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खालून तुम्ही गेलात ना तर एक शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकटने मी चाललोय. आणि ह्या रोडने मी कधी आलो नाही, तर फर्स्ट टाइम चाललो ह्या रोडने. 832 सबस्क्रायबर झालेले. तर मित्रांनो, जाऊन ते 1000 पोहोचव, म्हणजे 1000 ते 200 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर हे लवकरात लवकर होतील. तुम्ही बघू शकता एक बॅनर लावलाय, ठीक आहे, परेल नॅशनल रेल्वे मजदूर युनियन. ऍक्च्युली ही युनियन आहे लोकांची, इकडे एक बिल्डिंग आहे युनियनची. तर इकडे तुम्हाला वर्कशॉप आहे, लेफ्ट साईडलाच आहे, तर तिकडे आपण चाललोय. मित्रांनो, हा जो मेन रोड आहे जिकडे गणपती तुम्हाला दिसण्यात येतील, म्हणजे बघा, बघू शकता इकडे ट्रॅफिक हवालदार पण उभे आहेत, पोलीस पण तिकडे उभे आहेत. तर हा मेन रोड आहे आणि हे बघू शकता इथे काही 2-3 गणपती आय थिंक आगमन होतील आता, ते बघूया आपण. आणि हा परेल वर्कशॉप आहे. तर मित्रांनो, बघू शकता हा रोड पूर्ण खाली आहे, जो संडेच्या वेळेस पण भरलेला असतो लिटरली. आणि पुढे तुम्हाला आवाज येत असेल, हा आवाज ऐका, तरी पब्लिक आहे ना, सगळे तिकडेच चालले. तर पुढे भरपूर गणपती आहेत मी असं ऐकलं. So I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. 'Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty. I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see. I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care. समोर तुम्हाला तो गणपती दिसतोय, कुठला गणपती आहे माहिती नाही. आय होप तुम्हाला आवाज येत असेल. जवळून दाखवतो, खूप गर्दी आहे. कुठला गणपती आहे हे समोरच लिहिलं बघा, फक्त मनाने चांगले राहा. ए भावा, काय लिहिलंय काय लिहिलंय? फक्त मनाने चांगले राहा, बाकी आपलं चांगलं करायला आपला बाप्पा आहे. ओके, मित्रांनो, बैल बाजारचा गणपती आहे. ठीक म्हणता, अजून एक गणपती निघतो ह्या गेट मधून. थोड्या गर्दी मध्ये मी जातो, बघू शकता फुल क्राऊड आहे. मला एक ते पतक दिसतोय बघा, झेंडे आहेत आय थिंक. तर कुठला पतक आहे, कुठला पतक आहे मित्र? शिलेदार. ओके, शिलेदार पतक आहे समोरच बघा, लिहिलंय शिलेदार पतक. आणि हे या लोकांचे झेंडे वगैरे आहेत. तर या लोकांचा ग्रुप आहे आय थिंक, आता वाजवून थकलेत लिटरली, आता परत सुरू करतील.
गणपती माहिती नाही, नाही गणपती बघून घ्या. आय होप माझा आवाज येत असेल तुमच्यापर्यंत. खूप गर्दी आहे, मी ट्राय करतोय शूट करायला.
मेट्रोचा राजा आहे मित्रांनो. थोडं जवळून दाखवतो तुम्हाला, एकदम सुंदर नव्हते मेट्रोचा राजा. आय होप तुम्हाला क्लिअर, एकदम जवळ आलो मी. मित्रांनो अजून एकीकडे गणपती निघतो बाहेर, तर तो एक गणपती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. गर्दी आहे कुठला गणपती आता कळेल. तो जे वर्कशॉप आहे आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानचं वर्कशॉप आहे, हा पण फेमस वर्कशॉप आहे. तर इथून एक गणपती निघतोय, आपण बघूया त्या गणपतीची मूर्ती कशी आहे. बरोबर नाही मित्रांनो, या क्राऊडमध्ये मी भरपूर काही शूट केलं. ॲक्च्युली भरपूर गणपती तुम्हाला दाखवले, भरपूर मेहनत घेतली या शूट करण्यासाठी. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि माझे फक्त 200 सबस्क्राईबर बाकी आहे, ते पूर्ण करा. आणि मी आता जस्ट गर्दीतून बाहेर निघालो, काही 2-3 गणपती शूट केले आणि जस्ट साईडला एक व्हिडिओ बनवतो आहे.